पिंपराळा हुडकोतील रात्री घडलेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी आता आपण रामानंद पोलीस स्टेशनला आहोत. याच पोलीस स्टेशनला या प्रकरणात दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणातील एकूण 16 आरोपींना आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सर्वच्या सर्व आरोपींना 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड ठोठवण्यात आलेली आहे. याच पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. याच पोलीस स्टेशनमध्ये परवाच्या दिवशी रात्री पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील हा वाद उफाळला होता. दरम्यान पोलिसांनी वादावर त्यावेळी नियंत्रण मिळवलं. जमाव इथून पिंपराळ्यात गेला आणि पिंपराळ्यात गेल्यानंतर पुन्हा हा वाद त्या ठिकाणी उफाळून आला. याच पोलीस ठाण्याचे 2 कर्मचारी या संपूर्ण घटनेत जखमी झालेले आहेत. आणि त्याच गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपण आता ज्यावेळी इथं आलेलो होतो तर त्यावेळी नुकतंच आरोपींना कोर्टातून पोलीस ठाण्यात आणण्यात आलेलं होतं. आणि आता या सर्व आरोपींची 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.